वेलकम स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम यापैकी इंटरनल जेनिटल ऑर्गन्स पाहिले होते, ते म्हणजे ओव्हरी, ओविडक्ट, युटेरस आणि वजायना। तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्सटर्नल जेनिटल ऑर्गन्स, असेसरी डक्ट आणि मेमरी ग्लँड्स हे जे एक्सटर्नल पार्ट आहेत हे पाहणार आहोत। तर सुरुवात करूयात एक्सटर्नल जेनिटल्स। एक्सटर्नल जेनिटल ऑर्गन्स आर द पार्ट एक्सटर्नल टू वजायना। वजायनापर्यंतचे जे भाग होते ते इंटरनल जेनिटल ऑर्गन्समध्ये येतात। आता त्याच्या बाहेरचे जे भाग आहेत दे आर इन्क्लुडेड अंडर एक्सटर्नल जेनिटल्स अँड दे आर कलेक्टिवली कॉल्ड ॲज व्हल्वा ऑर प्युंडेलम। ओके, व्हॉट इज व्हल्वा? वल्वा आर द एक्सटर्नल जेनिटल ऑर्गन्स ऑफ फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम। त्याला दुसरं नाव आहे प्युंडेलम। मग यामध्ये कोणकोणते ऑर्गन्स येतात पाहूत। दे इन इट इन्क्लूड्स, नंबर वन इज वेस्टिब्यूल। वेस्टिब्यूल इज मेडियन व्हर्टिकल डिप्रेशन ऑफ वल्वा। वल्वाचा जो मेडियन भाग आहे, मधला भाग आहे, एका डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये असतो, खाच स्वरूपामध्ये असतो आणि त्याला वेस्टिब्यूल असं म्हणतात। इट इन्क्लोजेस युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग। यामध्ये येणारे भाग कोणते आहेत? वेस्टिब्यूलमध्ये युरेथ्रल ओपनिंग, युरेथ्राचं जे ओपनिंग आहे ते, आणि व्हजायनल ओपनिंग, व्हजायना जो इंटरनल जेनिटल ऑर्गन्सचा भाग आहे त्याचं एक ओपनिंग हे वर सर्व्हिक्समध्ये आहे, तर दुसरं ओपनिंग हे वेस्टिब्यूलमध्ये उघडतं आहे। सिमिलरली युरेथ्रा जो भाग आहे हा युरिनरी सिस्टीममधला भाग आहे, एक्सक्रेटरी सिस्टीमचा भाग आहे, आणि ह्याचं एक टोक हे युरिनरी ब्लॅडरमध्ये उघडत असतं आहे तर दुसरं टोक हे वेस्टिब्यूलमध्ये उघडत असतं आहे। देन इज लॅबिया मायनोरा। दीज आर पेअर ऑफ फोल्ड्स इनर टू लेबिया मेजोरा। ह्या स्किनच्या फोल्ड आहेत and from anterior side they converge into a hood like covering around the clitoris। आता क्लिटॉरिस नावाचा एक भाग आहे, त्या क्लिटॉरिसच्या जवळ एका एलिव्हेशन स्वरूपामध्ये इंटेरियर भाग लॅबिया मायनोरा जे दोन फोल्ड आहेत, ह्या दोन्ही फोल्ड इंटेरियर साईडला क्लिटॉरिसजवळ एकमेकांना कॉन्वर्ज करतात, एकत्र येतात। अँड पोस्टेरियर साईड दे फॉर्म फोरचिट। आणि पोस्टेरियर बाजूला म्हणजे व्हजायनल ओपनिंगच्या खालच्या बाजूला ते फोरचिट नावाचं एक स्ट्रक्चर तयार करतात। थर्ड वन इज क्लिटॉरिस। क्लिटॉरिस इट इज अ स्मॉल कोनिकल अँड सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन दॅट इज लाईंग एंटेरियर ॲट द एंटेरियर एंड ऑफ लेबिया मायनोरा। आता लेबिया मायनोराच्या एंटेरियर भागावर आहे, बरोबर आहे। इट इज अ स्मॉल कोनिकल सेन्सिटिव्ह पार्ट, एक छोटासा त्रिकोणाकार असा परंतु सेन्सिटिव्ह भाग आहे क्लिटॉरिस। इट हॅज अ पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू दॅट इज कॉर्पोरा कॅव्हर्नोसा। याच्यामध्ये इरेक्टाईल थोडेसे ताठ होणारे जे काही टिश्यू आहेत त्यांचं नाव आहे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा, ते त्या ठिकाणी प्रेझेंट असतात। अँड इट इज होमोलोगस टू पेनिस। होमोलोगस म्हणजे सारखे, ते कुणाशी साधर्म्य दाखवतात? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला एक्सटर्नल जो काही कोप्युलेटरी ऑर्गन आहे पेनिस, त्याच्यासारखाच हा भाग आहे क्लिटॉरिस। पेनिस जो आहे यामध्ये आपण पाहिले की तीन इरेक्टाईल टिश्यू असतात, दोन असतात पोस्टेरिओलॅटरल कॉर्पोरा कॅव्हर्नोसाचे आणि मधला जो आहे तो आहे कुठला असतो, तो कॉर्पोरा स्पॉन्जिओसम, बरोबर आहे। तर इथं हा स्पॉन्जिओसम हा टिश्यू या ठिकाणी नाही, तर या ठिकाणी फक्त कॉर्पोरा कॅव्हर्नोसा हा इरेक्टाईल टिश्यू आपल्याला पाहायला मिळतो। इट इज सिमिलर टू पेनिस इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। देन इज द लेबिया मेजोरा। दीज आर अ पेअर ऑफ फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन दॅट इज फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ वल्वा अँड इट इज होमोलोगस टू स्क्रोटम। बघा या ठिकाणी फिगर दाखवलेली आहे ज्यामध्ये वरचा जो भाग आहे, आता ॲनस दाखवलेला आहे म्हणजे हा पोस्टेरियर भाग आहे, तर क्लिटॉरिस हा इंटेरियर भाग आहे, हे स्मॉल कोनिकल प्रोजेक्शन आहे की ज्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू असतात,
कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. त्यानंतर मधला जो डिप्रेशनचा भाग आहे तो व्हेस्टिब्यूल आहे, ज्यामध्ये दोन ओपनिंग आहेत. पहिली आहे ओपनिंग ऑफ युरेथ्रा आणि दुसरी आहे ओपनिंग ऑफ व्हजायना. ठीक आहे, तर बघा युरेथ्राची ओपनिंग ही एंटेरियर साईडला आहे, तर व्हजायनाची ओपनिंग ही पोस्टेरियर साईडला आहे. त्यानंतर आहे लेबिया मायनोरा. लेबिया मायनोरा व्हेस्टिब्यूलच्या दोन्ही बाजूला एक छोट्या फोल्डसारखे असणारे घटक आहेत, त्यांना म्हणतात लेबिया मायनोरा दोन्ही साईडला. आणि लेबिया मायनोरा वर एंटेरियर बाजूला एकत्र होते जिथं क्लिटॉरिस आहे, आणि पाठीमागच्या बाजूला एकत्रित होते ज्याला फोरचिट असं म्हणतात, जे व्हजायनल ओपनिंगच्या खाली येते. नंतरचा भाग आपण पाहत होतो लेबिया मेजोरा. मेजोरा म्हणजे मोठ्या लेबिया मायनोरापेक्षा मोठ्या फ्लेशी मांसल अशा फोल्ड आहेत स्किनच्या, आणि ज्या या वल्वाची बाउंड्री तयार करतात. इट इज होमोलोगस टू स्क्रोटम. जसं क्लिटॉरिस हा ऑर्गन पेनिससोबत साधर्म्य दाखवतो, तसं लेबिया मेजोरा हे कोणाशी होमोलोगस आहे, दॅट इज होमोलोगस टू स्क्रोटम. इट्स फंक्शन इज दे सराउंड अँड प्रोटेक्ट अदर पार्ट्स ऑफ एक्सटर्नल जेनायटल्स. आता ह्या कारणे मोठे आहेत, त्यामुळं वल्वा आतमध्ये असणारे जेवढे काही एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं. अगेन दे एनक्लोजेस द युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग इन द व्हेस्टिब्यूल. ओके, ते कशाला आणखी एनक्लोज करतात, युरेथ्रल ओपनिंग आणि व्हजायनल ओपनिंग. नेक्स्ट इज मॉन्स प्युबिस. आता मॉन्स प्युबिस इट इज अ फ्लेशी एलिव्हेशन अबो लेबिया मेजोरा दॅट शोज प्युबिक हेअर. आता हा जो भाग आहे लेबिया मेजोरा दोन्ही बाजूनी वरच्या बाजूला क्लिटॉरिसच्या वरच्या बाजूला जिथं एकत्र येतात तो भाग, हा मांसल भाग आहे, त्याला मॉन्स प्युबिस असं म्हणतात. आणि या ठिकाणी काय असतात, प्युबिक हेअर्स हे आपल्याला पाहायला मिळतात. देन इज द असेसरी ग्लँड्स और वेस्टिब्युलर ग्लँड्स, दीज आर अल्सो नोन ॲज बार्थोलियन ग्लँड्स. तर इट इज अ पेअर ऑफ ग्लँड्स होमोलोगस टू बल्बो युरेथ्रल और काउपर्स ग्लँड ऑफ मेल. आता ह्या असेसरी ग्लँड ज्या आहेत ह्या व्हेस्टिब्युलच्या लॅबिया मायनोरा जो भाग आहे त्याच्या दोन्ही बाजूला पेअर्ड आपल्याला पाहायला मिळतात, उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक अशा पद्धतीच्या ह्या ग्लँड आहेत. अँड दे आर होमोलोगस टू बल्बो युरेथ्रल और काउपर्स ग्लँड ऑफ मेल. मेल असेसरी ग्लँडमध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह ग्लँडमध्ये आपण पाहिलं होतं की तीन प्रकारच्या ग्लँड होत्या, सेमायनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड. तर ह्या काउपर्स ग्लँडशी साधर्म्य दाखवतात, यांनाच असेसरी ग्लँड्स म्हणतात किंवा यांनाच बार्थोलियन ग्लँड्स असं देखील म्हणतात. दे ओपन इन टू व्हेस्टिब्यूल अँड रिलीज अ लुब्रिकेटिंग फ्लूड. यांचं ओपनिंग हे व्हेस्टिब्यूलमध्ये उघडतं आहे आणि यांच्याद्वारे लुब्रिकेटिंग फ्ल्यूड हे तयार केलं जात असतं. एक्स्टर्नल जेनायटल्सच्या फिगरमध्ये आपण आणखी एक स्ट्रक्चर पाहिलं होतं हायमेन. दॅट हायमेन इज द इट इज ऑल्सो अ फोल्ड ऑफ मेम्ब्रेनस टिश्यू दॅट कवर्स व्हजायनल ओपनिंग. व्हजायनल ऑरिफिस किंवा व्हजायनल ओपनिंग जे आहे त्याला पार्शियली कवर करणारं एक आपल्याला फोल्ड पाहायला मिळते आणि त्याला हायमेन असं म्हणतात. देन इज द मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स आर असेसरी ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फॉर प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क आफ्टर पार्चुरेशन. मॅमरी ग्लँड्स ह्यासुद्धा असेसरी ऑर्गनमध्ये येतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये यांचा महत्त्वाचा रोल आहे, तर तो रोल म्हणजे प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क आफ्टर पार्चुरेशन. पार्चुरेशन इज द ॲक्ट ऑफ चाइल्ड बर्थ. ओके, बेबी हे बाहेर पडल्यानंतर दॅट इज सिम्पली डिलिव्हरी झाल्यानंतर त्या बेबीचं न्यूट्रिशन करण्यासाठी मिल्क हे आवश्यक आहे, आणि त्या मिल्कचं प्रोडक्शन करणं आणि रिलीज करणं, प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क इज डन बाय मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स आर पेअर्ड राऊंडेड स्ट्रक्चर, हे सुद्धा पेअर्ड आहेत. देन पोझिशन इज
मेमरी ग्लँड्स आर प्रेझेंट इन सबक्युटॅनियस टिश्यू ऑफ इंटेरियर थोरॅक्स इन पेक्टोरल रिजन फ्रॉम द लेवल रिब्स सेकेंड टू सेवेंथ. मेमरी ग्लँडची पोझिशन काय आहे? दीज आर प्रेझेंट इन सबक्युटॅनियस टिश्यू. सबक्युटॅनियस टिश्यू म्हणजे स्किनच्या आतमध्ये असणारे जे काही टिश्यू आहेत किंवा स्किनच्या खाली असणारे टिश्यू त्यांना म्हणतात सबक्युटॅनियस टिश्यू. तर थोरॅक्सचा चेस्टचा जो एंटेरियर पोर्शन आहे त्या एंटेरियर भागामध्ये पेअर्ड राउंडेड स्ट्रक्चर आहेत सबक्युटॅनियस टिश्यूमध्ये तयार होतात. आणि जर आपण रिब्सनुसार कंपॅरिझन केलं तर इट लाईज बिटवीन सेकेंड टू सेवन्थ रिब, दुसऱ्या ते सातव्या रिब्सपर्यंत हे पसरलेले स्ट्रक्चर पाहायला मिळतात. दीज आर मॉडिफाईड स्वीट ग्लँड्स. ह्या कोणत्या प्रकारच्या ग्लँड आहेत? ज्या आपल्या स्वीट ग्लँड्स आहेत ज्यांच्याद्वारे घाम तयार केला जातो त्यांच्यामध्येच मॉडिफिकेशन होते आणि मेमरी ग्लँड्स ह्या तयार केल्या जातात. मेमरी ग्लँड कंटेन्स फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू अँड लॅक्टिफेरस डक्ट. ह्यामध्ये काय आहेत? तर फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहेत आणि लॅक्टिफेरस डक्ट आहेत. लॅक्टिफेरस म्हणजे मिल्क प्रोड्युसिंग ज्या आहेत त्या डक्ट या ठिकाणी पाहायला मिळतात. मेमरी ग्लँड कंटेन्स 15 to 20 मेमरी लोब्स. आता मेमरी ग्लँड ह्या छोट्या छोट्या मेमरी लोब यामध्ये तयार झालेले असतात आणि ते एकत्र येऊन मेमरी ग्लँड तयार होत असते. ईच लोब, प्रत्येक लोबमध्ये काय आहे? ईच लोब कंटेन्स एल्व्युलर ग्लँड्स अँड लॅक्टिफेरस डक्ट. यामध्ये एल्व्युलर ग्लँड आहेत आणि लॅक्टिफेरस डक्ट आहेत. देन डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड ऑकर्स ॲट प्युबर्टी अंडर इन्फ्लुएन्स ऑफ हॉर्मोन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता प्युबर्टी एज जी आहे फिमेलमध्ये आपण साधारण पाहतो की 13 वर्षापर्यंत प्युबर्टी एज ही स्टार्ट होते आणि त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ऊजेनेसिस ही क्रिया चालू होते आणि त्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन हॉर्मोन्स तयार केले जातात आणि ह्या दोन हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्समुळं मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट ही स्टार्ट होते. आणि पाहतो आपण की अप टिल द एज ऑफ प्युबर्टी मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट ही झालेली नसते किंवा होत नाही आणि प्युबर्टीच्या एजमध्ये मेमरी ग्लँड ह्या डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हॉर्मोन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. याशिवाय लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन दॅट इज LTH ऑर अल्सो नोन ॲज प्रोलॅक्टिन हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. ठीक आहे, मग आता मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट आपण म्हणतो की प्युबर्टीनंतर स्टार्ट होते, परंतु मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली म्हणजे मिल्क प्रोडक्शन लगेच स्टार्ट झालं का? नाही. तर मिल्क प्रोडक्शनची गरज ही कधी आहे? आफ्टर पार्चुरेशन, बरोबर आहे. त्यामुळं ड्युरिंग प्रेग्नन्सी टाईम, प्रेग्नन्सी जेव्हा आहे तेव्हा त्या ठिकाणी ज्या लॅक्टिफेरस ट्युब्युल्स आहेत जिथं मिल्क तयार केलं जातं त्याची डेव्हलपमेंट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हॉर्मोन प्रोलॅक्टिन और लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन ही चालू होते. म्हणजे टिल द प्रेग्नन्सी और इन बिटवीन द प्रेग्नन्सी और बिफोर द प्रेग्नन्सीज ज्या मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट आहे ही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे कंट्रोल करत असतंय, परंतु फर्टिलायझेशन झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर लॅक्टिफेरस डक्टचं काम महत्त्वाचं आहे आणि त्या लॅक्टिफेरस डक्टची डेव्हलपमेंट हे LTH म्हणजे लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन किंवा प्रोलॅक्टिन हॉर्मोनद्वारे केली जाते. एल्व्युलर ग्लँड सिक्रेट मिल्क दॅट इज स्टोर्ड इन द ल्युमेन ऑफ एल्व्युलाय. आता ज्या एल्व्युलर ग्लँड आहेत यांच्याद्वारे मिल्क हे तयार केलं जातं अँड दॅट इज स्टोर्ड, ल्युमेन जे आहे पोकळी जी आहे त्यामध्ये हे मिल्क स्टोअर केलं जातं. एल्व्युलाय ओपन्स इन टू मेमरी ट्युब्युल्स. आता हे जे मेमरी ट्युब्युल्स आहेत किंवा लॅक्टिफेरस डक्ट आहेत यामध्ये काय हे एल्व्युलाय ओपन होत असतात. दीज ट्युब्युल जॉईन टू फॉर्म अ मेमरी डक्ट. छोटे छोटे ट्युब्युल्स एकत्र येतात आणि मेमरी डक्ट तयार होते. मेमरी डक्ट जॉईन टू फॉर्म मेमरी एम्प्युला कनेक्टेड टू द लॅक्टिफेरस डक्ट. आता ह्या समोर दाखवलेल्या ज्या लॅक्टिफेरस डक्ट आहेत, बरोबर, यांच्यामध्ये मेमरी डक्ट जी आहे ह्या मेमरी
डक्ट हे ॲम्प्युला तयार करतात आणि ॲम्प्युला हा भाग लॅक्टिफेरस डक्टमध्ये उघडतो. लॅक्टिफेरस डक्ट कॉन्वर्ज टुवर्ड्स द निप्पल लोकेटेड नियर द टिप ऑफ ब्रेस्ट. टिप ऑफ ब्रेस्ट जो आहे त्याला त्या भागाला निप्पल असं म्हणतात, जेणेकरून त्या बेबीला सकिंग करण्यासाठी सोपं जावं आणि त्या ठिकाणी ह्या नंबर ऑफ लॅक्टिफेरस डक्ट ह्या एकत्र येत असतात. इट इज सराउंडेड बाय अ डार्क ब्राऊन कलर्ड अँड अ सर्क्युलर एरिया ऑफ स्किन दॅट इज कॉल्ड ॲज एरिओला. निप्पलचा जो भाग आहे हा डार्क ब्राऊन कलरच्या स्किननी कव्हर झालेला असतो, त्या ठिकाणी आपल्याला पिगमेंटेशन जास्त पाहायला मिळतं आहे अँड दॅट पोर्शन इज कॉल्ड ॲज एरिओला. बघा फिगरमध्ये रिब्स आहेत. रिब्स कुठून कुठपर्यंत मेमरी ग्लँडची हे आहे एरिया आहे, रिब सेकंड टू सेवन्थ रिबपर्यंत हे पसरलेले आहेत. त्यानंतर पेक्टोरल रिजनमध्ये आहेत, त्यामुळे इथं मसल्स आहेत बघा पेक्टोरॅलिस मेजर. त्यानंतर काही सस्पेन्सरी लिगामेंट आहेत आणि मध्ये जो आहे दॅट इज द एरिओलार टिश्यू, फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आणि लॅक्टिफेरस डक्ट आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की मॅमरी ग्लँड ह्या नंबर ऑफ लोब्युलनी तयार होतात. ग्लँड लोब्युल्स लिहिल्यात, साधारणतः 15 ते 20 असे छोटे छोटे लोब्युल आहेत ज्यामध्ये ह्या एरिओलार ग्लँड आहेत. या एरिओलार ग्लँड मिल्क तयार करतात आणि समोर जो काही कलेक्टिव्ह पोर्शन आहे त्या मॅमरी डक्टमध्ये एकत्र येतात. मॅमरी डक्ट जे आहे त्या लॅक्टिफेरस डक्टमध्ये अगोदर लॅक्टिफेरस सायनसेस किंवा ल्युमेन जो पोकळीचा भाग आहे तिथं आणून टाकलं जातं आणि नंतर लॅक्टिफेरस डक्टमध्ये आणलं जातं आणि जे की त्या निप्पलद्वारे बेबीनी काय केलं जातं, सक केलं जाते. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मॅमरी ग्लँड. दीज आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड, याच्यावर MCQ विचारले जातात. मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहेत या आणि पोझिशन आहे सेकंड टू सेवन्थ रिब. देन इज ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर सिमटम्स काय आहेत बघूत. लंप इन ब्रेस्ट ऑर अंडर आर्म, गाठ तयार होईल एक तर ब्रेस्टमध्ये नाहीतर अंडर आर्ममध्ये. लंप इज पेनलेस, या ठिकाणी पेन नसते, वेदना नाहीत. देन स्वेलिंग ऑफ ऑर पार्ट ऑफ ब्रेस्ट, ब्रेस्टच्या काही भागात किंवा पूर्ण ब्रेस्टवर स्वेलिंग येते. स्किन इरिटेशन, ब्रेस्ट ऑर निप्पल पेन, निप्पल रिट्रॅक्शन, रिट्रॅक्शन म्हणजे त्याचा आकार मागे खेचल्यासारखा असतो. रेडनेस, स्केलीनेस, त्यावरची त्वचा गेल्यासारखं पाहायला मिळते. ऑर थिकनिंग ऑफ निप्पल ऑर ब्रेस्ट स्किन, निप्पलचा भाग हा जाडसर झालेला असतो. और काही डिस्चार्ज त्या ठिकाणाहून पाहायला मिळतात. डिटेक्शन, मॅमोग्राफी और एक्सरे ज्याला म्हणतात, मॅमोग्राम म्हणतात. देन इज अल्ट्रासाऊंड, MRI और बायोप्सी, त्या ठिकाणचा लंप जो आहे त्याचा तुकडा तपासला जातो. आणि ब्लड टेस्ट यांच्याद्वारे सुद्धा याचं आपल्याला डायग्नोसिस करता येते. ट्रीटमेंट आहे रॅडिएशन थेरपी, किमोथेरपी, लंपेक्टॉमी, लंप हा काढला जातो आणि मॅमोप्लास्टी. जे आपण पाहतो की कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ज्या काही ट्रीटमेंट वापरल्या जातात त्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. देन इज प्युबर्टी, द स्टेज ॲट विच द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम्स फंक्शनल, सेक्स ऑर्गन बिगिन टू प्रोड्यूस गॅमेट्स अँड सेक्स हॉर्मोन्स आर प्रोड्यूस्ड, दॅट स्टेज इज कॉल्ड ॲज प्युबर्टी. करेक्ट. प्युबर्टी म्हणजे कोणती स्टेज आहे ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही फंक्शनल होते, सेक्स ऑर्गन्स हे गॅमेट्स आणि सेक्स हॉर्मोन्स तयार करतात, त्या स्टेजला प्युबर्टी असं म्हणतात. इन मेल्स ऑनसेट ऑफ प्युबर्टी ऑकर्स ॲट द एज ऑफ 12 to 15 years. मुलांमध्ये ही प्युबर्टी आहे साधारणतः 12 ते 15 वर्षापर्यंत असते. अंडर इन्फ्लुएन्स ऑफ मेल सेक्स हॉर्मॉन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर ॲपियर्स अँड इट रिमेन्स फंक्शनल थ्रू आउट लाईफ. बघा काय आहे की यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ही फंक्शनल होते, सेक्स ऑर्गन्स गॅमेट्स तयार करतात,
टेस्टिसद्वारे टेस्टेस्टेरॉन हे हॉर्मोन तयार केलं जातं आणि त्या हॉर्मोनमुळं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स ॲपिअर होतात. जसं आपण पाहतो ॲग्रेसिवनेस, ॲपिअरन्स ऑफ फेशियल हेअर्स, प्युबिक हेअर्स, ॲक्झियल हेअर्स, या पद्धतीचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तयार होतात. आणि हे जी काही फंक्शनल हां आपल्याला जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत हे थ्रू आउट लाईफ हे फंक्शनल पाहायला मिळतात, म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी ही चालू असते थ्रू आउट लाईफ. इन फीमेल प्युबर्टी ऑकर्स ॲट द एज ऑफ 10 to 14. फीमेलमध्ये प्युबर्टी एज ही थोडी लवकर असते, साधारणतः 10 to 14 इयर्स हा कालावधी आहे. प्युबर्टी इज कॅरेक्टराइज्ड बाय ऑनसेट ऑफ मेनार्क. यामध्ये मेन्शुरल सायकल, दॅट इज द सायक्लिक चेंजेस इन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेन्शुरल सायकल ही स्टार्ट होते. दॅट इज द मेन फीचर ऑफ द प्युबर्टी. बट द सायकल कंटिन्यू अप टू मेनोपॉझल एज ॲट द एज ऑफ 45 to 50. जसं फीमेलमध्ये प्युबर्टी एज ही 10 to 14 इयर्स आहे, तसं मेनोपॉझल एजसुद्धा आहे जी की 45 to 50 इयर्समध्ये येत असते. आणि त्या एजपर्यंतच प्युबर्टीचे कॅरेक्टर्स किंवा मेनार्क किंवा मेन्शुरल सायकल ही पाहायला मिळते. द पिरियड फ्रॉम मेनार्च अँड मेनोपॉज इज द रिप्रोडक्टिव्ह एज अँड दॅट इज द चाइल्ड बिअरिंग एज ऑफ फीमेल. आता बघा टाईम पिरियड कुठून, मेनार्चपासून मेनोपॉजपर्यंत, म्हणजे 14 वर्षापासून ते साधारणतः 45-46 वर्षापर्यंत जो कालावधी आहे त्याला रिप्रोडक्टिव्ह एज असं म्हणतात. आणि रिप्रोडक्टिव्ह एज हे त्या फीमेलचं चाइल्ड बिअरिंग एज आहे, म्हणजे त्याच काळामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकते. ओके, द फीमेल इज अनेबल टू बिअर चाइल्ड आफ्टर मेनोपॉज. मेनोपॉझल एजच्या नंतर ती फीमेल चाइल्ड बिअर करू शकत नाही, कारण मेन्शुरल सायकल ही स्टॉप होते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे काही फंक्शन्स आहेत ते काय होतात, आपोआप स्टॉप होतात. जसं आपण पाहिलं मेलमध्ये की एकदा प्युबर्टी एजनंतर जे काही सेक्स ऑर्गन्सचं काम चालू होतं आहे ते थ्रू आउट लाईफ, त्याच्या आयुष्यभर ते काम चालू असते, म्हणजे गॅमेट प्रोडक्शन आहे, सेक्स हॉर्मोन्स प्रोडक्शन आहे. परंतु फीमेलमध्ये तसं पाहायला मिळत नाही. फीमेलमध्ये मेनार्क या स्टेजपासून चालू होतं आहे, परंतु त्याला विशिष्ट असा टाईम पिरियड लिमिटेड आहे आणि ती एज म्हणजे मेनोपॉझल आहे. मेनोपॉझल एज म्हणजे काय, दॅट इज द कम्प्लीट स्टॉपेज ऑर सिझेशन ऑफ मेन्शुरल सायकल. मेन्शुरल सायकल ही थांबते आणि तो काळ साधारणतः 45 to 50 वर्षांचा आहे. यामधल्या काळातच ती फिमेल ही रिप्रोड्यूस करू शकते, त्यानंतर नाही. मेलमध्ये जसं थ्रू आउट लाईफ हे काम चालू असते, तसं फिमेलमध्ये या ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स आहेत, दॅट इज अप टू द एज ऑफ मेनोपॉज, अप टू द एज ऑफ 45 to 50 इयर्स. द फिमेल इज अनेबल टू बिअर चाइल्ड आफ्टर मेनोपॉज. मेनार्च, मेन्शुरल सायकल अँड मेनोपॉज, दीज आर कंट्रोल्ड बाय गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स. आता इथं आणखी दुसरे हॉर्मोन्स आहेत गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स. गोनॅड्स म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. ओके, त्यांच्यावर काम करणारे जे काही हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्सद्वारे मेनार्च, मेन्शुरल सायकल आणि मेनोपॉज हे जे काही लाईफस्पॅनमधले काही महत्त्वाचे इव्हेंट आहेत ते कंट्रोल केले जात असतात. दिस इज डिफरन्स बिटवीन मेल अँड फीमेल प्युबर्टी. ओके, हेअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम. थँक्यू.